आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कॉफी काही थंड वगैरे? अरे नाही काय. बर बोल, इतके अर्जंट का बोलवलंस मला? अरे ऍक्च्युली एक काम होत, म्हणजे जरा पर्सनल काम होत, त्याचा कुठेही गाजावाजा करायचा नव्हता म्हणून तुला बोलवलंय. अरे मग बोल की, तुझ्या सिक्रेट माझ्याजवळच राहतील त्याचीच खात्री आहे मला. आपल्या ग्रुपमधल्या सगळ्या मित्रांची सिक्रेट तुला ठाऊक होती, कधीच कोणाला सांगितली नाहीस. आणि त्यात तू टेक्नॉलॉजीचा किडा, म्हणजे एका ठिकाणी बसून कोण कुठं आहे काय करतंय हे सगळं तू शोधून काढायचंस. आठवतंय हो ना? आणि हाच किडा माझं प्रोफेशन बनेल असं मला वाटलं पण नव्हतं. बर सांग, मला कोणाचा मोबाईल ट्रॅक करायचा आहे? मी कधी म्हणालो कोणाचा मोबाईल ट्रॅक करायचा आहे? ते कळत रे. हे बघ, माझं प्रोफेशन मी घेऊनच फिरतो सोबत. ऍक्च्युली एक मैत्रीण आहे, म्हणजे जवळची मैत्रीण आहे. खूप दिवस झाले तिला फोन ट्राय करतोय, तिचा फोनच लागत नाहीये. म्हणजे बहिणीच्या लग्नाला गावी गेली होती आणि त्यानंतर तिच्याबरोबर काही कॉन्टॅक्टच होत नाही माझा. माझा म्हणजे कोणाचाच काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. काळजी वाटते थोडी म्हणून म्हटलं तुला सांगावं. त्यामुळे तिच्या नंबरवरून आपल्याला तिचा पत्ता ट्रॅक करता येऊ शकतो का? हो करूयात ना आपण. आपण ट्राय करूयात. मला नंबर सांगशील? 98 तू काय म्हणालास? नंबर लागत नाहीये. हो मोबाईल बघू तुझा. म्हणजे तू आता माझ्या मोबाईल वरनं तिचा नंबर ट्रॅक करणार? वाव, इतकी पुढे गेली टेक्नॉलॉजी. अरे तुझ्या मोबाईल मधनं तुझ्या मैत्रिणीचा नंबर कोणीतरी ब्लॉक केलाय, त्यामुळे कॉल लागत नाही. काय बघू. पाणी प्या, पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. पाणी प्या. माझी आई, माझी आई. हो पाणी प्या. स्वानंदी प्लीज, प्लीज शांत व्हा. हे बघा धीराने घ्या, आपल्या जवळच्या माणसासोबत असं काही झाल्यानंतर त्रास होणं साहजिक आहे, पण प्लीज स्ट्रॉंग राहा. मला सांगा काय झालं नेमकं, कसं झाला ऍक्सिडेंट? त्रास नाही मनी सर,
मी अपराधी आहे माझ्या आईची. माझ्या मुळात घडलंय सगळं. म्हणजे आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. मी हॉस्पिटलमधनं बाहेर निघाले. आई माझ्या मागे धावत आली. या का मारत होती मनी सर? मी दुर्लक्ष केलं आणि अचानक तायडे तायडे आपली आई तायडे काय झालं? आईला इथपर्यंत आणलंस ना, लई उपकार झाले तुझे. आता इथून पुढचं मी पाहिन. तुला तसदी घ्यायची काही भी गरज नाही. अगं तायडे काय बोलतीयस तू? तसदी घ्यायची नाही म्हणजे? म्हणजे तू इथून परत गेली तरी बी चालेल. मी आहे ना, मी आईचं सगळं कार्य पार पाडी. असं नको ना बोलू. आपल्या दोघींची भी आई होती ना, आणि आपण दोघी भी पोरक्या झालो की. असं नको ना बोलू. मी हात जोडते तुझ्या पुढं. मी कुठं मी जाणार नाही. मी हात जोडते तुझ्या पुढं. मला इथंच राहू दे. तुझ्यामुळे मी माझ्या आईला गमावलं. तुझ्या माग माग ती मुंबईला गेली. तुला वाचवताना मलाच परख करून गेली. माझ्या आईच्या मृत्यूला फक्त तू जबाबदार आहेस. मी तुला कधी पण माफ नाही करणार. कार्तिकी, तुमच्या आईचं जाण्याचा तुम्हाला धक्का बसलाय समजू शकतो. जेवढा धक्का तुम्हाला बसलाय तेवढा स्वानंदीलाही बसलाय. अहो, हे सगळं त्यांच्या समोर झालंय. हे बघा, आत्ता ही वेळ कटुता वैर बाळगायची नाहीये. आता या क्षणाला तुम्ही एकमेकांना आधार दिला पाहिजे. तुमचं दुःख कमी होईल. याने हिचा चेहरा बघितला तरी माझं दुःख उपाटून निघत. नको नको ते सगळं आठवत मला. आता हिच्यामुळे मी माझी आई गमावलीय. आणि तुम्ही म्हणताय हिच्यामुळे माझा शोक कमी होईल म्हणून. अहो, माझं एकदा तू सोडव. पण अख्खं गाव पेटलंय. तू गावात पाऊल जरी टाकलंस ना स्वानंदी, तरी पण लय वाईट परिणाम होते. हे बघ, मी हात जोडते तुझ्या पुढे. इथून जा भाई. मला माझ्या आईचं शेवटचं कार्य तरी शांततेत पार पाडू दे. आणि अशा वेळी ना मला माझ्या आईवर तुझ्यासारख्या गुन्हेगाराची सावली नाही पडून द्यायची. तू जा इथून. कार्तिकी, काय बोलताय तुम्ही? तुमच्या आईच्या बाबतीत जे घडलं तो अपघात होता. स्वानंदीची काय चुकत आहे? आणि गुन्हेगार, प्लीज असे शब्द वापरू नका की ज्याचा पश्चाताप होईल नंतर. पश्चाताप तर होतोच आहे मला. काही करून आईला मुंबईला जाण्यापासून, हिच्या मागे जाण्यापासून वाचवलं नाही ना, म्हणून पश्चाताप होतोय. पण आता काय उपयोग आहे त्या पश्चातापाचा? माझे परत येणार का? सांगा ना, माझे परत येणार का? या लोकांनी स्वानंदीवर बहिष्कार टाकला. पण तुमची आई तिला भेटायला आलीच ना मुंबईला. ती जशी तुमची आई तशी त्यांची सुद्धा आई आहे. आणि आई मुलीचं नातं नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. ज्या गावाने स्वानंदीला नाकारलंय, त्यांच्या मुलीला नाकारलंय, त्यांचा अंत्यविधी या गावात झालेला त्यांनाही आवडणार नाही. मग त्यांचा अंत्यविधी गावाच्या विशी बाहेरच होणार. मूर्खा, तू काय बोलतोय कळतय तुला? अक्कल आहे का तुला अरविंद? त्या स्वानंदी ऐवजी तिच्या आईला उडवून आलास तू. हा भाजीपाला आहे का? ही नाही मिळाली तर ती घेऊन आलास? अक्कल विकलीस का तू? मॅडम, हे बघा, मी त्याला स्वानंदीला चुडवायला सांगितलं होतं. मग मग काय, त्याला सांगितलं की ती जी धावती आहे ना तिला उडव. पण तिच्या मागून तिची आई धावत होती. त्याला वाटलं तर तिला उडवायचं. त्याला मी काय करू? अरे मग थांबवायचं ना त्याला, सावरायचं तिथल्या तिथे.
कसं थांबवायचं मला काही कळण्याच्या आधीच हे सगळं घडलं. काय कळायचं होतं तुला? अरविंदजीला मारायचं होतं ती सुखरूप आहे आणि तिची कशी आहे तिची आई? तिची आई कशी आहे अरविंद? जिवंत आहे ना ती? अरविंद मी काय विचारते बोल. गेली. अरविंद मी जीव घेईन तुझा, मी जीव घेईन तुझा. तुला कळतंय का तू काय केलंय अरविंद? हे सगळं बाहेर आलं तर केवढ्याला पडेल याची कल्पना आहे तुला? अरविंद मी काय करू तुझं? हे बघा मॅडम, तुम्हाला त्या स्वानंदीला संपवायचं होतं, मी तिलाच संपवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या आई मध्ये आली त्याला मी काय करू? चुकून झालंय सगळं. कसलं नशीब घेऊन जन्माला आली काही कळत नाही. मरणाला सुद्धा हुलकावणी दिली नाही. ही जर मेली असती ना तर कितीतरी लोकांना आनंद झाला असता. त्या गावातल्यानी हत्तीवरून साखर वाटली असती बॅत टळली म्हणून, पण नाही. तू उलट केलंस सगळं, तू मूर्ख. हे बघा मॅडम, आता ती म्हातारी गेली तर जाऊ द्यात. आज ना उद्या ती म्हातारी जाणारच होती ना. हा, आणि त्या स्वानंदीला दुनियाभरचे व्याप आहेत, ती कशाला पोलीस बिलीस केस बीस या सगळ्या भानगडीत नाही पडणार. अरविंद, स्वानंदीला दोन भावंड आहेत. किती? दोन. ते दोघे केस टाकूच शकतात ना. दिवसा ढवळ्या उडवलंयस तू त्या म्हातारीला, विसरलायस का? हल्ली जागोजागी सीसीटीव्ही असतात. याआधी आपण अशा प्रकरणातून वाचलोय, कारण ते आपल्या फॅक्टरीमध्ये झालं होतं, मॅनेजेबल होतं. आता काय करणारेस तू? आपल्या हातात आहे का आता? सांग ना, काय करणारेस तू? बघा मॅडम, हे सगळं करण्याआधी आहे ना, मी आजूबाजूला सगळीकडे बघितलं होतं, कुठेही कुठल्याही प्रकारचा कॅमेरा नव्हता की सीसीटीव्ही नव्हता. आणि असलाच जरी ना, तरी तो ऍक्सिडेंटच वाटेल. अरविंद तुला कळतंय तू काय बोलतोयस? अक्कल काही गहाण ठेवलीस का रे तू? अरविंद सुजितला कळलंय, त्याला कळलंय, त्याच्या मोबाईल मधून स्वानंदीचा नंबर मी ब्लॉक केला होता आणि त्याने तो नंबर आता अनब्लॉक केलाय, त्यामुळे ही गोष्ट त्याला कळायला वेळ लागणार नाही. आणि हे जर का कळलं ना त्याला. मी नेहमीप्रमाणे ऑफिसला निघालो आणि रस्त्यात एक ऍक्सिडेंट बघितलं, थांबलो तर बघितलं तर या दोघे होत्या. म्हटलं तर रॅन्डम गाडीनं उडवलं होतं आणि बरंच लागलं होतं, डोक्यालाही मार लागला होता. कसं बसं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो त्यांना, तर बोलले की इंटरनल ब्लीडिंग झालंय, आम्ही नाही वाचवू शकत. मग ती सगळी फॉर्मॅलिटी प्रोसिजर करून एका बाजूला स्वानंदीलाही सांभाळायचं होतं, तिची अवस्था व्यवस्थित नव्हती. नंतर ते बॉडी त्यांच्या गावी घेऊन गेलो, तिकडे अंत्यसंस्कार. सुजित, अंत्यसंस्कार त्या मुलींनी केले रे, सगळे रिच्युअल त्या मुलींनी पार पाडले. या सगळ्यात नाही लक्षात आलं सुजित तुला फोन करायचं. मी फक्त माणूस म्हणून, स्वानंदीचा मित्र म्हणून तिथे होतो. माझ्या ऐवजी तू जरी असताना तरी तू हेच वागला असता. आणि तुला असं वाटतंय मी चुकलो, मी सॉरी म्हणावं तर सॉरी. तू जाऊ नको. आई, आई, आई जा. स्वानंदी, आई 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 जाऊ. स्वानंदी, शांत हो स्वानंदी. पाणी पी स्वानंदी. स्वानंदी ग पाणी. आई आई शांत स्वानंदी, मी आहे ना. शांत
मी आहे शांत, मी इथेच बसले शांत, आई शांत झोप, मी आहे, मी बसले, मी आहे. संचिता, तू इथे काय करतेस आणि काय आहे? मला स्वानंदीच्या आई बद्दल कळलं. मग जस्सी, अगं आपल्याकडे पद्धत आहे, ज्या घरात डेथ होते ना त्या घरात 3 दिवस अन्न नाही शिजवत, त्यांना शेजारचे अन्न देतात. आता इथे स्वानंदीचे शेजारी आपणच ना ग, आणि इथे हॉस्टेलमध्ये हे काही करणं शक्यच नाहीये. पण तरीही मेसमधून मी तिच्यासाठी जेवण घेऊन आले. जस्सी, मला इतकंच सांगायचंय की स्वानंदीच्या दुःखात मी आहे तिच्या बरोबर, म्हणूनच मी इथे शोक व्यक्त करायला अशी आली. मी भेटू का ग तिला? ये स्वानंदी. ठीक आहेस का ग तू? मी पण काय विचारतीये म्हणा, कस काय कोण ठीक असणार? भर दिवसा हे सगळं कोण करू शकतं ग? स्वानंदी, मला सांग, तुला काय वाटतं हे कोणी केलं असेल? म्हणजे त्या ड्रायव्हरचा चेहरा लक्षात आहे का तुझ्या? तू बघितलं असशीलच ना त्याला, किंवा त्या गाडीचा नंबर काही आहे का लक्षात तुझ्या? तू पोलिसात वगैरे कंप्लेंट केलीयस का? संचिता अगं बास, तुला कळते का तू काय बोलतेस ते? अगं तिची सिच्युएशन बघ ना, तुझ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नाही येतात, सो प्लीज तू जा. जेसी अगं, मी काहीच चुकीचं विचारत नाहीये, जे प्रश्न विचारायला हवेत तेच विचारतीये मी. एवढ्या स्पीडने गाडी येते काय? आईला उडवून लावते काय? आणि आपल्याला काहीच माहिती नसत, कस ग असं? अगं पण तू ह्या सगळ्याची आठवण करून देऊन तिला अजून त्रास देतेस. प्लीज संचिता तू जा. जस्सी अगं, घडलो कस घडलो मला काही बी माहिती नाही, पण ह्या सगळ्यात फक्त माझी चूक आहे. मी गाव सोडून मुंबईला आले नसते, माझी आई इथं आली नसती, हे सगळं घडलंच नसत. ह्या सगळ्यांमध्ये माझीच चूक आहे. स्वानंदी अगं, तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा, खरंच सॉरी. मी फक्त तुला काही आठवत आहे का तेच बघत होते. हवं तर मी पोलिसात कंप्लेंट करू का? चालणार आहे का तुला? हा काय करू, पोलीस कंप्लेंट करू? त्याने माझी आई परत येणार आहे का? त्या गाडीवाल्याला थांबायचं राहिलं असत तर. हे बघा, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करते मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाहीये. पण ह्याचा फरक जर हॉस्टेलच्या अकाउंटवर पडला ना, तर मी कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. करेक्ट मॅडम. अहो, मगापासून मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते की आता इथे एक मुलगी ऑलरेडी फुकटात राहतेय, मग हे इतर मुलींना कळलं आणि त्यांनी ठरवलं की अरे आपणही फी भरायची नाही, तर नुकसान कुणाचं होणार आहे सांगा? तुमचंच की नाही का? एवढी मोठी गोष्ट मला कशी कळली नाही. तुम्ही काळजी करू नका, मी आजच्याच त्या मुलीला हॉस्टेलच्या बाहेर काढते. वा
आता बघूया ती स्वानंदी मुंबईत कशी आणि कुठे राहते ते. स्वानंदी तुला लपायला हवं. लपायला हवं म्हणजे? अगं त्या जोशी मॅम आलेत इन्स्पेक्शन साठी. बाकीचं मी तुला सगळं नंतर सांगेन, पण तुला आता लपायला हवं. जोशी मॅडम इन काय म्हणते मला काही बी कळत नाही. अगं एका प्रकारचं रेक्टरच समज त्यांना. आपल्या वॉर्डन मॅमच्या बॉस सारख्या आहेत त्या. शी इज व्हेरी स्ट्रिक्ट आणि तिला डिसिप्लिन मध्ये राहिलेलं आवडतं. तुला माहिती आपल्या हॉस्टेलमध्ये एक मुलगी राहायची, तिच्या बहिणीला पैसे भरायला जमत नव्हते काहीतरी बँकेच्या इश्यूमुळे. ती बिचारी बाहेर कॉरिडॉर मध्ये सतरंजीवरती झोपायची. 2 दिवसात पैसे भरणार तेवढ्यात ह्या इन्स्पेक्शन साठी आल्या आणि तिला पकडलं आणि तिला हाताला पकडून हॉस्टेलच्या बाहेर काढलं. बिचारी किती रिक्वेस्ट करत होती तरी त्या मॅमने तिचा एका शब्दाने ऐकलं नाही. वरून तिच्या त्या बहिणीला दंड भरावा लागला. तू इथे आलीस त्यामुळे अशा परिस्थितीत आपण तुझं ऍडमिशन इथे हॉस्टेलमध्ये घेतलं नाही. त्यात तू भाडेही भरलं नाहीये स्वानंदी, आणि आता वॉर्डन मॅमही नाहीयेत आपली हेल्प करायला. अगं मग भाडंच भरायचंय ना, तर आपण भरू की भाडं? अगं नाही स्वानंदी, आपण तुझ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केलेल्या नाहीयेत. आणि तुला माझं गेस्ट म्हणून दाखवायचं झालं तर तुला येऊन 2 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले. आणि तुला ती शिखा माहितीये ना, सगळं चोंबड्यासारखं त्या जोशी मॅमला सगळं सांगून टाकेल. मला कळत नाही यार स्वानंदी मी काय करू. स्वानंदी तुला लपायला हवं. तू नाही लपलीस ना तर त्या जोशी मॅडम येतील आणि तुला हाताला धरून हॉस्टेलच्या बाहेर काढतील. आणि एवढंच नाही त्या वॉर्डन मॅमला सुद्धा रागवतील. अगं पण मी कुठं लपू? इकडे इकडे. एक मिनिट. रूम नंबर 104. हो. तुझं या महिन्याचं भाडं द्यायचं बाकी आहे ना अजून? नाही भरलंय की. मी आत्ताच अकाउंट चेक करून आली. म्हणजे उद्या भरणारच आहे? असला बेशिस्तपणा मी खपवून घेत नाही. ताबडतोब सामान उचलायचं आणि निघायचं. अहो पण मॅडम माझं ऐकून तरी घ्या. निघायचं. Yes, ma'am. एकटीच राहतेस ना? हो. तुझी रूममेट सध्या गेलीये तर आता या महिन्यापासून तुला डबल भाडं द्यायला लागलं. मॅम मी सध्याच एकटी राहते, ती येणार आहे या महिन्यात. परत येणार आहे की ऑलरेडी आली आहे? कुठे लपली वगैरे तर नाहीये ना? नाही मॅम, कोणी काल लपेल ना. ठीक आहे बघते मी. ठीक आहे भाडं लवकर भरून टाक. येस मॅम. हिची पण विकेट गेली वाटत. काय ग तुला पण रेक्टरने काढलं की काय? अजून 2 विकेट गेल्या बघ. चल चल नाहीतर आपली पण जायची. बाप रे काय कडक महामाय आहे. हो ना. जरा म्हणून माणूस की नाही काय तर म्हणे
फी भरली असेल तर राहा, नाहीतर सरळ निघू लागा। हो ना, त्या पहिल्या मजल्यावरच्या मुलींना पण असंच काढलंय तिने। काय काय चाललंय सगळं? अहो, एक रेक्टर मॅडम आले आहेत, माझं ऍडमिशन नाही झालं ना, पैसे बी नाही भरले तर जेसी म्हणाली तू जाऊन लग। मनी सर, तुम्ही इथं काय करताय? मी अहो, लेडीज हॉस्टेल आहेत, त्यांना जर कळलं ना तुम्ही इथं आलाय लय प्रॉब्लेम होईल। स्वानंदी, स्वानंदी आओ, हळू बोला। काय चाललंय? नाही, मी आलो तर 5-6 मुली अशा बॅग घेऊन निघाल्या होत्या, तुम्ही असं घाबरू मला रूम मध्ये लोटलं, काय झालं, काय चाललंय? कोणीतरी रेक्टर मॅडम आले, म्हणजे वॉर्डन मॅडमच्या घरच्या पोझिशनला। हो मग, मी आधी हॉस्टेलवर राहायचे ना, मग हॉस्टेल सोडून गावाला गेले आणि परत आले तर ऍडमिशन केलंच नव्हतं, पैसे बी भरले नाहीयेत। जेसी म्हणाली त्यालाही कडक आहेत, तुला शिक्षा करतील, काढून टाकतील हॉस्टेलवरनं, म्हणून इकडे लपायला सांगितलं। लवकरात लवकर सगळ्यांनी बाहेर या। हा आवाज त्यांचा बहुतेक। लवकर लाईनीत उभे राहा इकडे सगळ्यांनी। तुमची चोरी पकडली गेलीय सगळं कळलंय मला, उघड उघड। काय हे तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलंय सांगितलं आणि माझ्याबद्दल सहानुभूती वाटली, माझी दया आली, असंच ना? नाही नाही, प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका। माझ्या डोळ्यावर गैरसमजाचा अंधार होता, वॉर्डन मॅडमने समजावल्यानंतर तो दूर झाला आणि मला त्या जुन्या स्वानांनी दिसल्या। जे घडलं त्यात तुमची काहीच चूक नव्हती हे समजलं, मग मला माझाच राग आला की मी का तुमच्याबद्दल असा विचार केला। स्वानंदी सॉरी। मी सर सॉरी कसला आलंय त्यात, उलट मीच तुम्हाला सॉरी देते माझ्यामुळे। एक मिनिट स्वानंदी, मला असं वाटतंय की आत्ता आपण एकमेकांना आणि स्वतःला माफ करून पुढे जाऊ आणि शक्य तेवढ्या लवकर यातून सावरा आणि बाहेर पडा। मी आहे ना तुमच्या सोबत। मी पहिले आहात म्हणी सर, ज्यांना माझ्यासोबत जे काही बिघडलंय ना त्यात माझी काही चूक नाहीये असं वाटतंय, सगळ्यांना असं वाटतंय माझ्यासोबत जे काही बिघडतंय ते मी मुद्दाम करते। सगळं जग तुमच्यासारखं असतं तर किती बरं झालं असतं ना। जग असंच असतं स्वानंदी, क्रूर, भावनांची थट्टा उडवणारा जग, जखमी झाल्यावर टोचे मारून मारून हैराण करणार, म्हणून मला असं वाटतं स्वानंदी तुम्ही काय वाटत? नाही नाही काय नाही, बोला की स्वानंदी। मी काही सांगितलं तर ऐकाल? बोलून तर बघा, मला खात्री आहे तुम्ही जे काही बी सांगाल ते माझ्या भल्याचं असेल। मला असं वाटतंय की आता तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सी बद्दल कुणाला काही सांगू नये, इतक्या तरी नाही, म्हणजे आता या दिवसात तुमच्या बाबतीत जे जे काही घडलंय ते जरा शांत होऊ द्या, मग काय तो निर्णय घ्या, पण आता तुर्तास तरी ती गोष्ट लपवा, शेवटी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, तुम्ही जो काही निर्णय घ्याल
त्या निर्णयात मी तुमच्या सोबत असेल, वचन देतो. मी चहा गार झालाय, परत घेऊन येतो. स्वानंदी, काय म्हणाले ग मणी सर? अगं काय त्यांनी सुचवलंय माहितीये, नाहीतर त्या रेक्टर मॅडमनी ना आपली वाट लावली असती. त्या शिखाचा चेहरा आठून मला हसायला येत आहे. आगाव कुठली, तिला असं वाटलं ती तुला हॉस्टेलच्या बाहेर काढू शकेल. चांगलाच पचका झाला ग तिचा पण. गाव माझ्या विरोधात होत, सगळ्यांनी माझा विरोध केला. माझी आई माझ्यासाठी चटणी घेऊन आली का तर मला आवडते म्हणून. असं असतं बघ आईचं प्रेम. आता याच प्रेमाला मी पोरकी झाले. स्वानंदी, सतत असं रडून कसं होईल अग? तुला तर हळूहळू हे सगळं विसरायला हवं. त्यांच्या चांगल्या आठवणी जप. तुला असं सतत रडत बघताना, तुझी तब्येत खराब करून घेताना त्यांना हे सगळं बघताना चांगलं वाटेल का? मी माझ्या आयुष्यातलं सगळंच गमवलं ग. ज्यांना मी माझं कुटुंब मानत होते, माझी आई, माझी तायडी, माझा भैया, सगळ्यांनी मला दूर सारलं, परक केलं. ते एवढ्या मोठ्या जगात माझं कोणी बी उरलं नाही. कसं होईल जेसी माझं? आता फक्त आईच्या आठवणी उरल्यात. तिच्या आठवणीनेच आता दिवस रेटायचा. नाही, आला तसा दिवस रेटायचा नाही, जगायला शिकायचं. स्वानंदी, तुझ्याकडे तुझ्या आईच्या खूप आठवणी आहेत ना, त्याच आठवणींचा आधार घेऊन स्वतःला सावरायचं. स्वानंदी, मला माहितीये हे सगळं करायला खूप वेळ लागेल, हळूहळू होईल, पण जमवायचं हे सगळं. आयुष्यभर पुरतील इतक्या आईच्या आठवणी आहेत ना तुझ्याकडे? दे बघू तिकडे. हे घे, दोन घास खाऊन घे. अगं किती दिवस झाले तुझ्या पोटात अन्नाचा एक कण नाहीये. स्वानंदी, कशी होईल ती तब्येत? चार दिवसांनी फोन सुरू केला आणि सुजित सरांचाच पहिला कॉल आलाय. बोलून घेते. थँक गॉड स्वानंदी, तू फायनली फोन उचललास. मला तू कशी आहेस? तू बरी आहेस ना? आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला मणीकडनं कळलं आईंविषयी. मला उशिरा कळलं स्वानंदी, मला जर वेळेत कळलं असतं ना तर खरंच मी आलो असतो तिथं. मला माहितीये सुजित सर, इतकं सगळं घडलं आणि तुम्ही येणार नाही असं होणार नाही. पण हे इतकं अचानक घडलं, मला कुणाला कळवायचं नाही कळवायचं काही बी सुचलं नाही. हा ठीक आहे, तू अजिबात लोड नको घेऊस. आता तू बरी आहेस ना या सगळ्यात? अगं आपलं काही बोलणं होत नव्हतं, मला काही कळत नव्हतं, पण आता तुझा आवाज ऐकला आणि जीवात जीव आलाय माझ्या. गडबडीत फोन बंद होता म्हणून लागत नसेल.
आणि अगदी खरं सांगायच्या स्वानंदी तर त्या दिवशी मी तुला आणि आईंना पाहिलं होतं रिक्षात. अगं माझी गाडी नेमकी त्याच वेळेला पोलिसांनी थांबवली. मी त्याच्यानंतर त्या रिक्षाच्या मागे येण्याचा प्रयत्न केला पण काही कळलंच नाही मला. ती रिक्षा अचानक दिसेनाशी झाली मला. त्यानंतर मी फोनही केला तुला पण तुझा फोन लागत नव्हता. मला काही कळलं नाही की आता मी काय करू. बरं मला सांग, बहिणीचं लग्न व्यवस्थित पार पडलं ना? मग तिथे काही प्रॉब्लेम झाले नाहीत ना? स्वानंदी काय झालं ना, इतक्या दिवसात आपलं काही बोलणं झालं नाही, खूप प्रश्न पडलेत मला आणि मला काही कळतही नव्हतं की. मी खूपदा तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही करत होतो पण तुझा फोन लागत नव्हता, मेसेजेस जात नव्हते तुला, मला काही कळत नव्हतं. सुजित सर, तुमची काही हरकत नसेल तर आपण भेटू शकतो का? म्हणजे भेटून मी सांगते तुम्हाला सगळं, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. हो हो ना, भेटूया ना, भेटूया. तू तू आता कुठेस? हॉस्टेलवर आहेस? मी येतो तिथे आता. नको नको, तुम्ही हॉस्टेलवर येऊ नका, मीच येते तुम्हाला भेटायला. फॅक्टरीला आला तर चालेल का? अगं चालेल ना, काय वेडे तू. तू कधी येऊ शकतेस ऑफिसला? तू तू ये, मी वाट बघतो तुझी, तू ये ऑफिसला. हो, अर्ध्या तासात येते. ओके ये. स्वानंदी, तू सुजित सरांना भेटायला चाललीस का? आय मीन ऑल ऑफ सडन काय झालं? मनी सरांनी हॉस्टेलचं 3 महिन्याचं भाडं दिलं. माझा बाकीचा सगळा खर्च तू आणि मनी सर मिळवून करताय. माझ्या खिशात आता एकही दमडी उरली नाही. होता नव्हता सगळा पैसा कार्तिकी ताईच्या लग्नात गेला. दातावर मारायला सोड, पण विष प्यायला बी माझ्याकडे पैसे नाही. मग तू काय विचार केलास? दुःख कुरवाळत बसायची चैन मला परवडायची नाही जैसी. मला कामाला लागावं लागल, 4 पैसे कमवावे लागतील, पण त्यासाठी आधी काम शोधावं लागल. आणि मुंबईत सुजित सर सोडले तर कुणीच मला नोकरी देऊ शकत नाही आणि मी कुणाला ओळखतही नाही. माझ्यासोबत जे घडलंय सगळं समजून जर कोणी मला नोकरी देऊ शकत असेल तर फक्त सुजित सर आहेत. पण स्वानंदी, सुजित सरांना प्रेग्नन्सी बद्दल कळालं तर ते तुला जॉब देणार नाही. तुला जर का हा जॉब हवा असेल तर सुजित सरांपासून हे सत्य लपवावं लागेल. आय नो, मला माहितीये तुला खोटं बोललेलं लपवाछपी केलेलं नाही आवडत, पण तुला हे करावं लागेल. तुला सुजित सरांपासून हे सत्य लपवावंच लागेल स्वानंदी, कारण ही सोसायटी इतकी खराब आहे ना, तुझ्यासोबत जे घडलंय ते एक्सेप्ट नाही करणार. सो तुला सुजित सरांपासून हे सत्य लपवावंच लागेल स्वानंदी, प्लीज. काय करते इथे?